अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। पाळधी गावातून वाकोत येथे शिक्षणासाठी एजा करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेच्या सुट्टीनंतर बस नसल्याने या विद्यार्थ्यांना अनेक तास वाकोत बस स्थानकावर ताटकळत उभे राहावे लागत आहे। या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून दुपारी 12 वाजेनंतर वाकोत पाळधी बस सुरू करावी अशी मागणी जामनेर तालुका शिवसेनेकडून करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन आज शिवसेना उपजिल्हा प्रमुख डॉक्टर मनोहर पाटील यांच्या नेतृत्वात जामनेर बस आगार प्रमुखांना देण्यात आले आहे। 40 मुली आणि 20 25 मुलं हे शिक्षणाकरता काही लोक शिंदोरी जातात, काही वाकोत वाकोत जाण्याची संख्या जास्त आहे। नाही पोचतील म्हणून 35 ते 40 मुली आहे आणि त्या सकाळी जातात। म्हणजे विषय कसा किंवा असं नाही, सकाळी गाड्या येतात त्या गाड्या बदलतात म्हणजे सकाळचा मोठा काही विषय नाही किंवा तुम्ही सिंचन पाहिजेच असा काही विषय नाही आहे। परंतु तिकडून येणारा गाडी आहे, तिकडून म्हणजे औरंगाबादकडून अजिंठ्याकडून येणारं गाडी आहे। तर वाकोटला वाकोटची शाळा सुटली की 12 वाजता सुटली, 12:30 वाजता स्टँडवर चालतात, मग वाट पाहत बातम्या असतात आणि त्या गाड्यांना हात देतात। पण त्या गाड्या रिकाम्या असताना सुद्धा थांबवलं जात नाही, हे वस्तुस्थिती लागत तुम्ही वाच करा त्यावर। विशेष म्हणजे वाकोटला जो जो स्टॉप आहे, थांब आहे, थांबा जिल्हा आहे, पण ते तरी सुद्धा थांबतात, निघून जातात। पण त्या मुली जो जो 3 ते 4 वाजेपर्यंत त्याच्यावर वाट पाहत पाहत येतात आणि शेवटी 5 वाजता कुणी 6 वाजता घरी येतात आणि त्या सगळ्यात जे पालक आहेत ते पालकांमध्ये चिंतित वातावरण जमलं आहे आणि ते त्रस्त झालं की सगळं आपण शिक्षणाचं टाकलं, परंतु शासन म्हणतं की बेटी बचाव बेटी पढाव आणि इकडे जर आमच्या मुलींना थांबावं लागतं, उपाशी थांबावं लागतं, म्हणजे तुमचीही मुली असते, तुम्ही म्हणता की बरोबर 12 पासून तर 4-4 तास थांबावं लागतं। तर ते उघड्याकरता आम्ही नम्र विनंती करण्याकरता आलो आहे किंवा काहीही करा तुम्ही, तुम्ही तुमच्या खात्यातून जे करता करा की जे वापरता गाड्या थांबल्या पाहिजे, काही ठीक आहे या 20 मुली या गाडीत 20 मुली असं असं या टप्पा किंवा थांबा, हा एखादी तुमचा माणूस जर आला की म्हणजे थांबण्याची व्यवस्था करा त्याने आणि म्हणजे ते टप्पा म्हणजे सुरुवात मी द्यायची काय पण झालं निवेदन देत नाही, काही काही रात्री 10 वाजता अहो रात्री मागच्या मागे 9 वाजता मला लाईन येत नाही 9 वाजता सगळ्या गाड्या टोटल वन त्या देवपिंपरीपर्यंत गाड्या थांबल्या, इकडे पोरपर्यंत गाड्या थांबल्या, साहेबांना साहेबांना सुद्धा माहिती साहेब गाड्या थांबल्या जाणार, मग साहेबांची गाडी कशी काही, मग शेवटी जाऊन सगळं बंद झालं आणि लोकसंख्या जास्त असल्यामुळे लोक लगेच रस्ते होतात आणि मी विनंती करायला आलो की बा या आम्हाला रस्त्यावर उतरू नका। मुलीला बस नाही जागा मिळणार असती, कारण बरंच गाड्या आज आम्ही 4 गाड्या नाही दादा मी आम्ही 4 गाड्या चेक केल्या आमच्या पाठी तर 4 ही गाड्या बऱ्याचशा फुला जाते दोन कारण मुलीला जागाच नव्हत्या। पण आमचं असं म्हणणं आहे की आमच्या मुली सकाळी 6 वाजायला जातात, विना जेवला पाहिजे जातात, चहा पण घेत नाही आणि ते जर 12-12:15 शाळा सुटतात, 12:30 तुमची गाडी जी असतात ती झाली पाहिजे आणि इथून 6:15 जाण्यासाठी गाडीची सुद्धा, कारण इथून जळावची गाडी ते बी एखाद्या स्कूल येते तिथून सुद्धा मुली सकाळी एखाद्या ते जर सकाळी तिथं जर शाळा त्यांचं तुम्ही पोहोचले त्यांचं नुकसान व्हायचं पाठचा सकाळी शक्यतो का शक्यतो तुम्ही इकडनं 6:20 गाडी द्या आणि तिकडनं सुद्धा 12:30 संगीत विषयात शिक्षण घेऊन पदवी मिळवायची असल्यास आता मुंबई पुणे जाण्याची गरज नाही। जामनेर शहरातील कलर्स अकॅडमीच्या संगीत विद्यालयाला अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या परीक्षा केंद्राची मान्यता मिळाली आहे। कलर्स अकॅडमीच्या संगीत विद्यालयात संगीत विषयात विशारदपर्यंत आता पदवी मिळविण्याची संधी खान्देशवासियांना प्राप्त झाली आहे।
कलर्स अकॅडमीच्या सुमारे 350 विद्यार्थ्यांनी संगीत विषयात पदवी प्राप्त केली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. आपल्या संस्थेला किती वर्ष पूर्ण झाले? आम्ही 2012 मध्ये सावित्रीबाई बहुद्देशीय संस्था या नावाने आमची संस्था आता मी 2 वर्षापासून शिकत आहे. 2 वर्ष झाले आहेत कमी. बरं, आता तू कोणती परीक्षा दिलीस या वर्षी? प्रवेशिका प्रथम. बरं, तू ऍक्च्युअल कोणता विषय शिकत आहे? गायन. गायन. बरं, सुरुवातीला तुझा प्रवेश या ठिकाणी झाला त्यावेळेला तुला गायनामध्ये आवड होती का? आवड होती, पण तेव्हा मला कळत नव्हतं गायनातलं आणि तेव्हा येतही नव्हतं, पण आवड होती. आणि आता जेव्हापासून मी क्लास लावला तेव्हापासून थोडं असं मला कळू लागलं आहे आणि आता मी काही गाऊ शकते. अच्छा, या ठिकाणी जे शिकवलं जात आहे तुम्हाला कलर संगीत विद्यालयामध्ये, असं पूर्वी तुम्ही कोणाकडून कधी शिकले होते का? नाही, कधीच. अच्छा, मग इथे आल्यावर असं वाटतं का की तुम्ही पुढे जाऊन मोठ्या रियालिटी शो मध्ये जाऊन गाऊ शकाल? हो, असं थोडासा आत्मविश्वास येतोय की आपण इकडे जाऊन गाऊ शकतो. जे दहावीला 25 गुण मिळणार आहेत त्याबद्दल तुला काय वाटतं? मला वाटतं हा निर्णय खूप चांगला आहे, कारण ज्या मुलांमध्ये असे गायन वादन असे गुण आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे. त्यांना त्यांच्या कलेचं एक चांगलं मिळेल, त्यामुळे हे चांगलं आहे. तुला असं वाटतं की त्यांना त्यांची कला सादर करण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म मिळेल आणि 25 गुण ज्या ठिकाणी गुण आले त्या ठिकाणी सर्वांना शिकावंसं वाटेल. तुला काय वाटतं, संगीत कठीण आहे की सोपं आहे? जर आपण प्रयत्न केला, जर आपण त्याचा रियाज केला तर ते सोपं होऊ शकतं आणि आपण गाऊ शकतो त्यात. अच्छा अच्छा. बरं, आता माझा एक शेवटचा प्रश्न आहे. येत्या काळामध्ये तुला काय वाटतं की तू कुठपर्यंत शिकावं आणि जर तुझ्यासारख्या काही मुली असतील त्यांना तू काय संदेश देणार? मला येत्या काळामध्ये संगीत विशारद व्हायचं आहे, जर मी प्रयत्न करेल त्यासाठी. आणि मी मुलींना किंवा सगळ्यांना सांगेल की तुमच्यामध्ये जर गुण असतील तर तुम्ही सुद्धा असे क्लासमध्ये यावं, तुम्ही संगीत शिकावं आणि पुढे जावं. अच्छा, तुझं मला पूर्ण नाव सांग. साक्षी विनोद महाजन. अच्छा, तू कोणत्या गावून येतेस? हिवरखेडा. हिवरखेड्याहून जामनेरला संगीत शिकण्यासाठी येतेस का? हो. अच्छा, तू नेमकं शिकते काय आहेस? गायन. अच्छा, तुझं नाव काय म्हटलं? माझं नाव शर्वरी दिनेश चव्हाण आहे. अच्छा, तू काय शिकतेस? गायन. अच्छा, मग गायन हा विषय तुला लहानपणीपासूनच आवडतो का कोणी सांगितलंय म्हणून तू शिकतेस? मला लहानपणापासूनच आवडतो. अच्छा, इथे कलर संगीत विद्यालयामध्ये आल्यानंतर तुम्हाला तो आत्मविश्वास आला आहे का की आम्ही इथे आल्यानंतर गाऊच शकतोय आणि आम्हाला गाता येईल, चांगल्या प्रकारे गाता येईल असं वाटतं का? हो. अच्छा, तू बाहेर गाऊन येतेस साक्षी, तुला काय वाटतं की सर्वांनी या ठिकाणी आलं पाहिजे की तुझ्यासारखं ध्यान मिळवलं पाहिजे? हो, मला वाटतं असं की सगळ्यांनी इथे आलं पाहिजे आणि ही संधी घेतली पाहिजे. अच्छा, तू आता कोणत्या वर्गात शिकतेस? मी आता 9वीत. अच्छा, आता तू कोणती परीक्षा या ठिकाणी कलर संगीत विद्यालयात दिली? मी आता इथे प्रारंभिक परीक्षा दिली. अच्छा, परीक्षा देताना काय वाटत होतं? परीक्षा देताना मला थोडीशी भीती वाटत होती, पण परीक्षकांसमोर गेल्यावर ती भीती नाहीशी झाली. अच्छा, व्हेरी गुड. तुला काय काय वाटलं शर्वरी, तुझा अनुभव सांग. मला खूप छान वाटलं आणि परीक्षा समोर मला म्हणजे भीती वाटली, पण नंतर थोडं नंतर तुला गाता आलं. माझं नाव राजनंदिनी रमेश जाधव आहे. अच्छा, तू काय शिकतेस? मी आता पहिल्या परीक्षेला बसलेली आहे, ती एप्रिल महिन्यात आहे. बरं, तुझं
माझं नाव अचल मनोज महाजन आहे. तू कुठून येतेस? मी इथली जामनेरचीच आहे. तर तुम्हाला इथे आल्यानंतर काय वाटतं की तुम्ही संगीत सारखी कठीण गोष्ट जी सर्वांना कठीण वाटते ती सर्वांना सोपी आहे का कठीण आहे असं तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सर्वांना काय सांगू इच्छिता? आवड असेल तर प्रत्येक गोष्ट इझी सोपी होऊ शकते. त्यामुळे ज्याच्यामध्ये जे गुण असतील त्यांनी इथे येऊन त्या संधीचा फायदा घ्यायला पाहिजे. तुला काय वाटतं दहावीचे जे गुण मिळाले 25 गुण त्याबद्दल तुझं मत काय आहे? ते अतिशय उत्तम आहे कारण की प्रत्येक विद्यार्थ्याकडे फक्त हुशारपणाच नसतो, प्रत्येकाकडे कला असतात वेगवेगळ्या, तर ते कलेचं प्रदर्शन त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे हा उत्तम मार्ग आहे. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.